शेमारू मराठीच्या नवीन अपडेटसाठी यूट्यूबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. One minute. You both go inside. Fast. Thank you.
टायमिंग चेक करा, बेल वेळेवर झाली पाहिजे. एक मी चेक. ओके आजोबा, इकडे त्यांची सही आली पाहिजे. मॅडम मॅडम, मी हात जोडतो. अहो तो पाया पडतो तुमच्या. पण माझ्या नातीच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ देऊ नका. तिला परीक्षेला बसू द्या. मॅडम, त्या लहान जीवाच्या मनाचा तरी विचार करा हो. बघा ना, बघा बघा कशी घाबरले पोर. मी शब्द देतो ना तुम्हाला मॅडम, माझ्या मुलाची शपथ घेतो. तुमच्या शाळेच्या फीची पै न पै देईन, पण आता तिला परीक्षेला बसू द्या. एक्झॅक्टली, मीही तेच म्हणते मिस्टर शिंदे. अरे आकांक्षाने परीक्षा द्यायला पाहिजे, तिने शिकलं पाहिजे, तिने मोठं झालं पाहिजे. Then why are you wasting your time? इथे माझ्या समोर उगाच इमोशनल ड्रामा करून टाइम वेस्ट करण्यापेक्षा तुम्ही तिची फीज भरण्यासाठी धावपळ करा मिस्टर शिंदे. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. हा आजचा पेपर संपायच्या आज जर तुम्ही तिची फी भरू शकला नाही तर तिला पुढचे पेपर देता येणार नाही. इज दॅट क्लिअर? बी क्विक. मॅडम मॅडम, नाही नाही, रडू नको रडू नको. तू बस 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 बस, मी बघतो काहीतरी. हा बस. आणले हे झालंय ना. हा फी. आकांक्षा शिंदे फी भरायचे. फी भरले सगळे. हा काय काळजी करू नको तू. आता तू आता फक्त पेपरची काळजी करायची. जा जा, वेळ जाम थोडा आहे. जेवढं जमेल तेवढा पेपर लिहायचा. हा दप्तर घे. जा 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 चल चल चल. मिस्टर शिंदे, तुम्ही पूर्ण फी भरली नाहीये. म्हणजे दर महिन्याला 3120 प्रमाणे 4 महिन्याची फी ही 12,480 रुपये होईल. अरे आणि तुम्ही तर फक्त 10,000 भरले उरलेले 2480. मॅडम 2400 प्रमाणे 9,600 होतात. मिस्टर शिंदे, ती लास्ट इयर स्टडिंग इयरची फी होती. या वर्षीपासून शाळेने 30% फी वाढ केली आहे, तुम्हाला माहित नाही? ओ हो 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 हो, तुम्हाला कसं माहीत असणार म्हणा. जुलैपासून तुम्ही फीच नाही भरली मिस्टर शिंदे. सॉरी आकांक्षा, आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुझ्या आजोबांमुळे तुला आजची आणि यापुढे होणाऱ्या कोणत्याही पेपरची एक्झाम नाही देता येणार. मॅडम मॅडम प्लीज ना, मला एक्झामला बसू द्या ना मॅडम. माय पुअर चाइल्ड, आय कॅनॉट डू एनिथिंग. आय कॅनॉट. मॅडम असं करू नका. हवं तर आम्ही दोघं सेट तुमच्या पायावर डोकं ठेवतो, पण पोरीचं आयुष्य बर्बाद करू नका. नो नो मिस्टर शिंदे, प्लीज प्लीज तुम्ही असं काही बोलू नका. प्लीज प्लीज, मला मला असं बोललेलं नाही आवडत. मला तर लहान मुलांनी रडलेलं अजिबात आवडत नाही मिस्टर शिंदे. बघा सर तिच्याकडे आहो, आपण काहीतरी याच्यातून मार्ग काढला पाहिजे. येस
आपण काहीतरी मार्ग काढला. ओके ओके, आय डू वन थिंग. मी एक काम करते, तुम्ही आता जी फी आणली आहे ती मी आता जमा करून घेते. ओके, आणि बाकीची म्हणजे उरलेली फी तुम्ही आणलीत ना की मग आकांक्षाला शाळेत पाठवाल. हा कस आहे मिस्टर शिंदे? अहो अहो, मुलं फार कोवळी असतात, त्यांचं मन फार कमकुवत असतं. हे ती रोज शाळेत येणार, मी तिला आपली रोज वर्गाच्या बाहेर काढणार. नाही, चांगलं नाही दिसत हे, म्हणून म्हणते मी. उगाच तुमच्यामुळे मी का तिला त्रास देऊ? नाऊ डोंट क्राय माय डिअर, डोंट क्राय. आकांक्षा लिसन, आजपासून नीट घरी अभ्यास करायचा. ओके, हा आणि आजोबांनी फी भरली ना की ताबडतोब शाळेत यायचं. ओके, हा आजोबा. आजोबा.